नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी या इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत. आता हे नाव पाहिल्यानंतर एक प्रश्न असा निर्माण होतो की व्हॅल्यू ऑफ मनी नावाची काही गोष्ट असते का आणि ती टाइमनुसार बदलते का? जर ती टाइमनुसार बदलत असेल तर ती कशी बदलते? फ्युचर ऑफ व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे नेमकं काय? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी नेमकी काय असते? आजच्या घडीला जर पर्टिक्युलर अमाऊंट मी एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, मग ते फिक्स डिपॉझिट असो किंवा कुठली स्कीम असो किंवा शेअर्स असो, तर त्या गोष्टीवर मला फ्युचरमध्ये नेमके किती रिटर्न्स मिळायला पाहिजेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या सेशनमध्ये आपण शोधणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनीची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट ऑटोमॅटिकली समजतील. एक्झाम्पल असं आहे की समजा 2017 साली तुमच्याकडे होते 1000 रुपये. तुम्ही ते 1000 रुपये कपाटाच्या तिजोरीत ठेवले, अजिबात त्याला हात लावला नाही. 2018 साल आलं तरीही तुम्ही त्या पैशाला अजिबात काही केले नाही, कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस केले नाहीत त्या 1000 रुपयाचे. 2019 साल आलं, तुम्ही ना इन्व्हेस्टमेंट पर्पज साठी ना परचेसिंग साठी कसल्याही गोष्टीसाठी ते 1000 रुपये वापरले नाहीत समजा. आणि 2020 साली तुम्ही तेच केले. तर हे पाहिल्यानंतर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की 2017 साली जे 1000 रुपयाची व्हॅल्यू होती तीच 2020 साली असेल का? तर फायनान्शियल टर्म्स मध्ये 2017 सालचे जे 1000 रुपये आहेत त्याची व्हॅल्यू 2018 सालच्या 1000 रुपये एवढी नसेल, तीच 2019 सालच्या 1000 रुपये एवढी नसेल आणि 2020 सालचे 1000 रुपये एवढी तर नसेलच नसेल. याचं कारण आहे असं आहे की 1000 रुपयामध्ये जी वस्तू तुम्ही 2017 ला घेऊ शकत होते, जो किराणा माल किंवा कुठली वस्तू घ्या, ज्या वस्तू तुम्ही 1000 रुपये 2017 ला घेऊ शकत होते त्याच 2020 साली घेऊ शकता का? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. तर उत्तर असेल नाही. याचं कारण असं आहे की महागाई जी आहे ती वाढत जाते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इन्फ्लेशन. या इन्फ्लेशनमुळे त्या 1000 रुपयाची खरेदी शक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर जी आहे ती कमी कमी होत जाते. 2017 साली समजा 10 KG एक पर्टिक्युलर गोष्ट घेऊ शकत होते, 1000 रुपयाची व्हॅल्यू कमी झाल्यानंतर, परचेसिंग पॉवर कमी झाल्यानंतर 2018 साली समजा तीच गोष्ट तुम्ही 8 KG घेऊ शकाल, 2019 साली समजा 7 KG घेऊ शकाल आणि 2020 साली समजा 5 KG घेऊ शकाल. याचा अर्थ काय होतो की जी परचेसिंग पॉवर आहे त्या 1000 रुपयाची ती कमी झाली. पैशाची व्हॅल्यू ही त्याच्या परचेसिंग पॉवरवर खरेदी क्षमतेवर ठरते, हे कन्फर्म लक्षात ठेवा सर्वांनी. समजा महागाईचा दर आहे, इन्फ्लेशन रेट आहे समजा 10%, आणि समजा 2017 ला आपण पकडू इयर झिरो, बेस इयर पकडू आपण आपलं, 2017 साली जे 1000 रुपये आहेत ते कन्सिडर करू. इथे 10% दराने 1000 रुपयाचे किती होतील? 100. म्हणजे त्या 1000 रुपयाला व्हॅल्यू किती असेल? 100 अधिक 1000 म्हणजे 1100. 10% दराने, याचा सोपा अर्थ जर सांगायचा झाला तर 10% दराने आजच्या 1000 रुपयाची 2018 ला व्हॅल्यू किती असेल? 1100. परत 10% जर पुढे तुम्ही गेलात तर किती होईल? 1100च्या 10% किती होतात? 210 प्लस किती? 1000 रुपये, म्हणजे किती होतात ते? 1210. परत पुढे जाऊया 2020 ला. 2020 ला किती टक्के? 1210च्या 10% प्लस 1000, म्हणजे ते होतात 1331.
आता फायनान्शियल टर्म्स मध्ये हे जे 1,000 तुम्ही देत आहात, जे 1,000 रुपये तुम्ही समजा इन्व्हेस्ट करताय, तर त्याला म्हणतात प्रेझेंट व्हॅल्यू, त्याला म्हटलं जातं प्रेझेंट व्हॅल्यू. आणि या 1,000 ची फ्युचरमध्ये जी व्हॅल्यू आहे, 2018 साली जी व्हॅल्यू आहे, त्याला म्हणतात फ्युचर व्हॅल्यू ऑफ 1,000 रुपीज आफ्टर 1 इयर. 1 वर्षानंतर 1,000 रुपयाची व्हॅल्यू 1,100. तसंच पुढे गेल्यानंतर फ्युचर व्हॅल्यू ऑफ 1,000 रुपीज आफ्टर 2 इयर्स. पुढे गेल्यानंतर परत आफ्टर 3 इयर्स. आता या चार्टच्या बेसिसवर पुढच्या काही गोष्टी ज्या आपण शिकणार आहोत मित्रांनो, जसं की तरी आपण पाहत आहे की 1,000 रुपयाची व्हॅल्यू 2-3 वर्षानंतर 1,331 आहे, बरोबर. म्हणजे 1,000 रुपये जे आजचे आहेत त्याचे वेगवेगळ्या इयर्स मध्ये व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या, पण प्रत्येक वेळी प्रेझेंट जी अमाऊंट दिली आहे त्याची काही वर्षानंतरची ऍट द एंड ऑफ 3 इयर्स 5 इयर्स जर व्हॅल्यू आपल्याला विचारली तर हे सगळं करणं परवडणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी फॉर्म्युला असल्या पाहिजे. समजा 1 वर्षानंतरची 2017 च्या 1,000 रुपयाची व्हॅल्यू 2018 च्या एंडला किती असेल हे कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण सिम्पली एकदा पाहू, नंतर पुढच्या आपण गोष्टी कॅल्क्युलेट करूयात. आता ऍट द एंड ऑफ 1 इयर कॅल्क्युलेट करायची म्हणून आपण त्याला मानू A1 असं म्हणूयात. जी आपल्याला व्हॅल्यू आहे आपल्याकडे आहे ती प्रेझेंट व्हॅल्यू आहे समजा पी इंटू द ब्रॅकेट 1 प्लस रेट आपल्याकडे आहे 10% रेट तर कन्सिडर करावाच लागेल. आता याचे जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर पी आहे आपल्याकडे 1,000 इंटू द ब्रॅकेट 1 प्लस आर, आर आपल्याकडे आहे 10%, बरोबर. म्हणजे याचा जर आपण सोल्युशन काढलं तर ब्रॅकेटचा आपल्याकडे आन्सर येईल 1.10 आणि याचा आन्सर आपल्याला येईल रुपीज 1.10 × 1,000 म्हणजेच 1,100 रुपये 1,100. हे उत्तर आणि हे उत्तर सेम आहे. मग अशाच प्रकारे जर तुम्हाला असं विचारलं की बाकीचे फिगर समजा तुमच्याकडे नाहीत तर पुढच्या इयरची जर आपल्याला फिगर कॅल्क्युलेट करायला सांगितले तर त्याप्रमाणे या फॉर्म्युल्यात आपण चेंजेस करू शकतो. समजा पुढची एक केस आपण कन्सिडर करूयात. समजा ऍट द एंड ऑफ द 2 इयर आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आपण याला म्हणूयात ऍट द एंड ऑफ 2 इयर्स आहे म्हणून अमाऊंट आपण A2 कन्सिडर करू. 1 प्लस आर रेस्ट टू आपल्याकडे किती येईल ऍट द एंड ऑफ 2 इयर आहे म्हणून इथं 2 येईल. म्हणजे सेम कॅल्क्युलेशन 1,000 + 1 + 10% रेस्ट टू 2. याचा दुसरा अर्थ असा आहे 1,000 × 1.10 √2, बरोबर. आता याचा आन्सर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते ऑटोमॅटिकली किती येणार 1,210 रुपये √1,210. म्हणजे 1,000 रुपयाची 2 वर्षानंतरची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली इथे आली. आता मग हे केल्यानंतर आपल्याला सिम्पली लक्षात येतं की जर या गोष्टीचा फॉर्म्युला तयार करायचा असेल, कुठल्याही इयरची अमाऊंट तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला असा बनेल की AN = P इंटू द ब्रॅकेट 1 + R/N. एन ला आपण म्हणणार नंबर ऑफ इयर्स, आर ला म्हणणार रेट आणि पी आपली प्रेझेंट व्हॅल्यू आणि जे आन्सर येईल ती असेल आपली फ्युचर व्हॅल्यू ऑफ द प्रेझेंट अमाऊंट. मग आता हीच गोष्ट आपण ऍट द एंड ऑफ 5 इयर्स कॅल्क्युलेट करून जर पाहिली तर 1,000 × 1 + 10% रेस टू द 5. अशा प्रकारे आपण किती एन नंबर ऑफ इयर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं फ्युचर व्हॅल्यूच्या बाबतीत की आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू जर माहिती असेल आणि आपल्याला जायचं असेल फ्युचर व्हॅल्यू कडे तर हा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आतापर्यंत आपण प्रेझेंट व्हॅल्यूच्या बेसिसवर फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत होतो,
म्हणजे आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली असताना आपण कुठे जात होतो, फ्युचर व्हॅल्यू डिटरमाइन करत होतो. तसंच फ्युचर व्हॅल्यूच्या बेसिसवर प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं पॉसिबल आहे का, त्याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे का, ते सुद्धा आपण आता बघणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की समजा आपल्याला असं कोणी म्हटलं की बाबा मी 3 वर्षानंतर 1331 रुपये तुला देतो, तर त्या 1331 रुपयाची आजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल का? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे की पी इक्वल टू, आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची म्हणून पी ए अपॉन 1+r^n. म्हणजे काय, या अमाऊंट आपल्याकडे आहे 1331 रुपये. 1+r^n म्हणजे ऑब्विसली 1+10%, 1+10% 3 वर्षाचा आहे म्हणून 3, म्हणजे 1331 / याची व्हॅल्यू अल्टिमेटली येते 1.331. याचा आन्सर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते येईल 1000. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम येते. याचाच अर्थ असा आहे की आपण प्रेझेंट व्हॅल्यूच्या बेसिसवर फ्युचर कॅल्क्युलेट करू शकतो आणि फ्युचर व्हॅल्यूच्या बेसिसवर प्रेझेंट व्हॅल्यू सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. इथे लक्षात असं ठेवायचंय की जेव्हा आपण प्रेझेंट कडून फ्युचर कडे जाता त्या गोष्टीला म्हणतात कंपाऊंडिंग. त्याला म्हणतात कंपाऊंडिंग. आणि फ्युचर कडून जेव्हा तुम्ही प्रेझेंट व्हॅल्यू कडे येता त्याला म्हणतात डिस्काउंटिंग. अशा प्रकारे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी मध्ये दोन मेजर कन्सेप्ट आपण पाहिल्या, फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी आणि प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू फ्रेंड्स.